आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोज पीकेपीएस व महालक्ष्मी सोहार्द वर भाजप पुरस्कृत पॅनलची सत्ता येणार. अण्णासाहेब जोल्ले यांनी केला प्रचाराचा शुभारंभ. निपाणी तालुका भोज येथे 19 रोजी होणाऱ्या प्राथमिक कृषीपती संघावर व 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महालक्ष्मी सोहार्द संस्थेच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीची सत्ता येणार असल्याचं प्रतिपादन सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केलं. भोज येथे प्राथमिक कृषीपती संघ व महालक्ष्मी सोहार्दच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी स्वागत शाहू मिठारे यांनी केलं तर प्रास्ताविक संजय कमते यांनी केलं. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शशिकला जोल्ले या होत्या. यावेळी बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, गावाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर गावामध्ये सहकाराचे जाळे वाढले पाहिजे. भोज येथे प्राथमिक कृषीपती संघ आणि महालक्ष्मी सोहार्द संस्थेतील सभासदांना व शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी येणाऱ्या 18 व 19 तारखेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे असं आवाहन केलं. काही पण होऊ दे, सोडायचं नाही. भोज पीकेपीएस व महालक्ष्मी सोहार्द वर भाजप आणि भाजपचा झेंडा फडकवायचा. अण्णा आम्ही तुम्ही म्हणता तसे करू, अशी ग्वाही युवा नेते सुनील पाटील यांनी दिली. निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष ऍडव्होकेट संजय शित्रे, आप्पासाहेब पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तात्यासाहेब पाटील, मलगोंडा पाटील, प्रकाश शिंदे, राहुल पाटील, प्रशांत पाटील, वज्रकुमार केस्ते, सुहास यमदापुरे, चंद्रकांत पाटील, सुवर्णा पाटील, ललिता गेबिसे, धनश्री कुपानटे, भरत गुरव, चिदानंद आलासे, राजेंद्र माने, चंद्रकांत पाटील, संजय संगपाळ, विद्याधर नेजे, वैभव पाटील, विद्याधर चौगुले, वनगोंडा पाटील, प्रकाश परीट, अजय माळी, रमेश पाटील, नितीन पाटील, प्रशांत मगदुम, श्रीधर माळगे, सचिन मोहिते, रवी माने यांच्यासह सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी भोजून तानाजी बिरनाळे. ಎಮ್ಮೆಲ್ಎಗಳು ಏರ್ಪಾಡಾದ್ರು ಅಣ್ಣಸಾಹೇಬ್ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಮುಂದೆ ನಾವು ಈ ಪ್ರಕಾರ ನಮ್ದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಸಂಘಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲರೂ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಾವು ಏನೇನು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡ್ತೇವೆ ಈ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ 12 ಪೆನಲ್ ಟು ಪೆನಲ್ ಆಗಿ ಒಗಿಬೇಕಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದ್ ಅಕಡಿ ಒಂದ್ ಈ ಕಡೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರ ಉಪಯೋಗ ಆಗುದಿಲ್ಲ, ನಮಗೂ ಆಗುದಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೂ ಆಗುದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪಂಚಾಯತಿ ನೋಡಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ನಡೆದ್ರು ಇದೇ ಜನ ಫುಲ್ ಮೆಜಾರಿಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಇಟ್ಟು ಯಾರ್ದಾರು ಕೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು ಈ ಪ್ರಕಾರ ಆಗಿದ್ದೆ. ಆದ್ರೆ ಕೆಲಸಗಳು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಗಿಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಕೆಲಸ ನಡಿಬೇಕಾದ್ರೆ ಸಾಕಷ್ಟು ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಅಂದ್ರೆ ಉದಾಹರಣೆಗೆ ಗಿರೀಶ್ವರದಾಗ ಮಾಡಿದ್ರು ಒಂದ್ 2-3 ಸ್ಕೀಮ್ ಹೇಳ್ತೇವೆ. ಆಕ್ಸಿಡೆಂಟಲ್ ಮರಣ ಆದ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಈಗಾಗಲೇ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ 25,000 ಅದು 2 ಲಕ್ಷ ಹೋಗ್ಯದ. ಈಗಾಗಲೇ ಮೊನ್ನೆ ಹಲಸಿಂದಾಲ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಸದಸ್ಯರಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕರು ಹಿರಿಯರು ಅವ್ರ ಜೊತೆ ನೀವು ಇವತ್ತೆಲ್ಲಾರು ನಮ್ ಬಿಜೆಪಿ ಅಲ್ಲಿ ಜಾಯಿನ್ ಆದ್ರಿ, ಎಲ್ಲಾ ಅಕ್ಕ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರು ಎಲ್ಲಾರು ಕೂಡಿ ನೀವೆಲ್ಲ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಗ್ತಕ್ಕಂತ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಒಂದು ನಾವು ಕೂಡ ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಇದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತೆಲ್ಲಾರು ನೀವು ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದೀವಿ. ಸರ್ಕಾರ ಸಂಸ್ಥೆ ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಸಂಸ್ಥೆ ಅಂತ. ಸರ್ಕಾರ ಮಾಡಕ್ ಆಗದೆ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಸಹಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಮಾಡ್ತವೆ. ಇದನ್ನ ತಳಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಜನರಿಗೂ ಕೂಡ ಕಣ್ಣು ಒರೆಸುವಂತ ಕೆಲಸ, ಕಣ್ಣೀರು ಒರೆಸುವಂತ ಕೆಲಸ ಸಹಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಮಾಡ್ತಾವ. ಈಗ ನಮ್ ಬೀರೇಶ್ವರ ಸಂಸ್ಥೆ ನೋಡ್ಬೋದು, ಬೀರೇಶ್ವರದಿಂದ ನಾ ಮಾಡಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ, ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ MLA ಇದ್ರು, ಆದ್ರೆ ಆ ಕೆಲಸ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಸಹಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆ ಗಟ್ಟಿ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಆಡಳಿತ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ನೇತೃತ್ವ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರ ಆ ಊರು ಸುಧಾರಣೆ ಆಗೋದಕ್ಕ ಯಾವತ್ತೂ ಹಿಂದೆ ಬೀಳಂಗಿಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ಸುನಿಲ್.